मित्रांनो, भारतामध्ये शेती संबंधित अनेक सण साजरे केले जातात. त्यातील एक महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. दरवर्षी आपण 14 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांती हा सण साजरा करतो. दक्षिण भारतामध्ये पोंगल या नावाने हा सण ओळखला जातो. सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणामध्ये ज्या दिवशी मार्गक्रमण करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो असं मानलं जातं. याच दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, म्हणजेच सूर्याची उगवण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकताना आपल्याला दिसते. मित्रांनो, मकर संक्रांती का साजरी केली जाते यामागे एक फार रोमांचक कथा आहे. खूप वर्षांपूर्वी संकारसूर नावाचा एक राक्षस होऊन गेला. हा संकारसूर सर्व प्रजेला, सर्व लोकांना, ऋषी मुनींना खूप त्रास देत होता. संकारसुराला संकरासूर असं देखील म्हटलं जातं. काही ठिकाणी संकरासुराचा उल्लेख आहे, काही ठिकाणी संकारसूर म्हणतात. तर मित्रांनो, याला मारण्यासाठी देवीने संक्रातीचं रूप घेतलं आणि या संक्राती देवीने संकरासुराला ठार मारलं आणि सर्व प्रजा सुखी झाली. तेव्हापासूनच मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो अशी कथा आहे. मकर संक्रांतीचं महत्व काय? तर हा सण महिलांसाठी फार महत्वाचा आहे. नवीन लग्न झालेल्या नववधू या सणाची आवर्जून वाट पाहत असतात. संपूर्ण वर्षामध्ये सूर्य 4 वेळा 12 राशीतून आपलं मार्गक्रमण करत असतो, संक्रमण करत असतो. मात्र त्यातल्या त्यात भारतीयांच्या दृष्टीने उत्तरायणामध्ये झालेलं सूर्याचं मकर राशीमधलं संक्रमण हे फार महत्वाचं असतं. कारण याच काळामध्ये भारतीयांना जास्तीचा प्रकाश आणि उष्णता लाभते आणि त्यामुळेच धनधान्याचा लाभ भारतीयांना होतो. मित्रांनो, भारताच्या बहुतेक भागामध्ये हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यात 3 दिवस हा सण चालतो. पहिला दिवस असतो भोगीचा, दुसरा संक्रांतीचा आणि तिसरा दिवस असतो किंक्रांत. तर असे 3 दिवस हा सण साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ वाटतात. मित्रांनो, तिळाचं फार महत्व आहे. कारण या दिवसात थंडी मोठ्या प्रमाणात पडलेली असते आणि तिळगुळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि म्हणूनच या दिवसांमध्ये तिळाबरोबरच मुगाच्या डाळीची खिचडी, गाजर, सोताने, लोणी, बाजरीची भाकरी, वांगी, वावटे असे पदार्थ लोक आपल्या आहारामध्ये वापरतात आणि उष्णता मिळवतात. दुसरी गोष्ट म्हणजे तिळगुळ वाटल्याने एकमेकांमधील स्नेह वाढतो असं म्हटलं जातं. एकमेकांमधील प्रेमाची भावना वृद्धिंगत होते आणि म्हणून लोक एकमेकांना तिळगुळ वाटतात आणि तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणतात. एकमेकांचे जे काही दुरावलेले नाते असतील, जे आपली भांडणं असतील, जे आपले वादविवाद असतील, हे सर्व संपवून या सर्वांना पूर्णविराम देऊन आपण पुन्हा एकदा प्रेमाने एकत्र यायला हवं असा या सणाचा संदेश आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जसं मी सांगितलं की 3 दिवस हा सण चालतो, भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. तर असे हे 3 दिवस जे असतात हे महाराष्ट्रामध्ये साजरे केले जातात. या दिवशी विवाहित स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि वाण देतात. वाणामध्ये वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात. शक्यतो आपल्या शेतामध्ये आणि मळ्यांमध्ये जे काही धान्य उगवलेलं असेल त्याचं वाण स्त्रिया एकमेकांना देतात. यामध्ये बोरे, तीळ, हरभरे, ऊस, गव्हाची ओंबी अशा गोष्टी सुगडात भरल्या जातात आणि मग त्या देवाला अर्पण केल्या जातात. मित्रांनो, याच दिवशी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी यात्रा आणि उत्सवांचं आयोजन केलं जातं. भारतामध्ये सुद्धा कुंभमेळा हा एक मोठा उत्सव दर 12 वर्षांनी साजरा केला जातो. नाशिक, हरिद्वार, प्रयाग आणि उज्जैन या 4 ठिकाणी चक्राकार पद्धतीने हा कुंभमेळा साजरा होतो. पुराणामध्ये एक आख्यायिका अशी आहे की याच दिवशी महाभारतामध्ये ज्या भीष्माचार्यांचा उल्लेख केला जातो, तर हे भीष्म ज्यांना कुरुवंशाचं संरक्षक मानलं जातं ते मृत्यूशय्येवरती पडून होते. मात्र त्यांना इच्छा मरणाचं वरदान होतं आणि म्हणून त्यांनी ठरवलं होतं की उत्तरायण सुरू होताच ते प्राण त्याग करतील आणि उत्तरायण सुरू होताच त्यांनी आपल्या प्राणाचा त्याग केला. आणि म्हणूनच हिंदू परंपरेमध्ये दक्षिणायन कालावधीपेक्षा उत्तरायणाचा कालावधी हा जास्त शुभ मानला जातो. मित्रांनो, मकर संक्रांतीला भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. जसं आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये याला मकर संक्रांती म्हणतात, तसंच पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी देखील मकर संक्रांतीला मकर संक्रांती असंच म्हटलं जातं. पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये लोहडी या नावाने हा सण ओळखला जातो. आसाममध्ये भोगाली बिहू असं म्हणतात. गुजरात आणि राजस्थानमध्ये पतंगनो त्योहार म्हणजेच उत्तरायण या नावाने हा उत्सव ओळखला जातो.
तामिळनाडूमध्ये याला पोंगल असं म्हणतात. थारू लोक आहेत ते याला माघी या नावाने हा सण साजरा करतात. थायलंड जो आपल्या दक्षिण पूर्वेकडे आहे त्या ठिकाणी याला सोंक्रान असं नाव आहे. लाओस देशात सुद्धा मकर संक्रांती साजरी होते. तेथील लोक पिमा लाओ या नावाने हा सण साजरा करतात. म्यानमारमध्ये थिंगयान या नावाने मकर संक्रांती साजरी होते. तर मित्रांनो अशा प्रकारे भारताच्या खूप साऱ्या खूप मोठ्या प्रदेशामध्ये तसंच जगभरातील अनेक देशांमध्ये देखील मकर संक्रांत साजरी होते. आणि असा हा अत्यंत उत्सवाचा सण आपली झालेले वादविवाद विसरून पुन्हा एकत्र येण्याचा तिळगुळ घेऊन गोडगोड बोलण्याचा हा सण आपण साजरा करतो. मित्रांनो असा हा सण होता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या